शेळगी इथल्या नागनाथ मंदिराच्या कळसारोहणानिमित्त आयोजित प्रवचनाचं उद्घाटन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं. सोलापुरातील शेळगी इथल्या मनीष नगरातील श्री नागनाथ मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या आशीर्वादानं रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी होणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत व्याख्यान केसरी वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या प्रवचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रंथपूजन तसंच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी त्यांच्या हस्ते बसवराज शास्त्री हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर संयोजकांच्या वतीनं केदारनाथ उंबरजे यांचाही सत्कार करण्यात आला. दरम्यान केदारनाथ उंबरजे यांनी आपले विचार व्यक्त करताना श्री नागनाथ मंदिराच्या कळसारोहण कार्यक्रमानिमित्त आयोजित या प्रवचन सोहळ्याचा तमाम भक्तगणांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी शिळगी परिसरातील भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. याप्रसंगी व्याख्यान केसरी वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी आपल्या रसाळ वाणीनं उपस्थित भक्तगणांना मंत्रमुग्ध करून सोडलं.